अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेरी गटाच्या वतीने नेरी येथील मसावत चौफुल्ली येथे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले। शरद चंद्रजी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधित हल्लेखोरांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिसांना यावेळी देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, माजी सरपंच दिनेश पाटील, राजू पाटील, माजी युवक जिल्हा उपाध्यक्ष किशोर खोडपे, राष्ट्रवादी पदवीधर संघ तालुका अध्यक्ष आशिष दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, युवक जिल्हा सरचिटणीस सागर कुमावत, नेरी गट प्रमुख रुपेश पाटील, कार्याध्यक्ष दत्तू साबळे, समन्वयक अर्जुन पाटील, राजेश पाटील, प्रशांत शेळके, निलेश खोडपे, अविनाश वाघ, सचिन पाटील, राहुल भोई, शुभम राजपूत, शिवाजी पवार, संजय महाजन, रामदास पालवे, अरुण पवार आदि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पवार साहेब, तू मागे बोलाव, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार। पवार साहेबांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा, अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार। पवार साहेबांच्या घरावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करून सर्व कार्यकर्त्यांनी एकतामय मार्गाने निषेध नोंदवण्याचा प्रयोजन आहे। खर तर पूर्ण जर मीमांसा आपण बघितली परवाच्या कार्यक्रमाची तर सन्माननीय उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा जो निकाल जाहीर केला तो निकाल जाहीर केल्याच्यानंतर ते जमलेले सर्व जे एसटी कर्मचारी होते या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्या निर्णयाचं स्वागत केलं। हे करत असताना त्यांनी गुलाल उधळला, एकमेकाला पेढे खाऊ घातली आणि अतिशय जल्लोषात त्या निर्णयाचं स्वागत केलं। परंतु काल नेमकं असं काय घडलं की अचानक परवा गुलाल उधळणारे लोक अचानक चपला आणि दगड फेक करायला लागले, याचा अर्थ त्यांना कुणीतरी भडकवत होतं। ज्या वेळेला त्या टी व्हीवर आपण सर्वांनी पाहिलं असेल, टी व्हीवर त्या लोकांच्या मुलाखत घेतल्या, तर त्या वेळेला त्यांना जे प्रश्न विचारले जात होते पत्रकारांकडून, तर एका त्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांच्याकडून असं वाटत होतं की त्यांना कुणीतरी एक स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे। त्या पद्धतीने त्यांची उत्तरं होती, त्यांच्या घोषणा एक सारख्या होत्या। एका त्यातल्या एका व्यक्तीला विचारलं की तुम्हाला नेमकं न्यायालयाचा निर्णय मान्य नाही का, तर त्यावेळेला त्याने सांगितलं की आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य आहे, परंतु सदावर्ते साहेब जे सांगतील ते आम्हाला मान्य राहील। म्हणजे न्यायालयापेक्षा सदावर्ते मोठा झाला काय, किंवा सदावर्ते हा स्वतः एक वकील असून तो स्वतः संविधानाची पूजक आहे, आणि असं असताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात जाऊन लोकांना भडकवण्याचं काम जर या देशामध्ये एका वकिलाच्या हातून घडत असेल तर मला वाटतं खरोखर संविधानाची आणि आपल्या स्वातंत्र्याची ही खऱ्या अर्थाने पायमल्ली आहे। आजचा निषेध जाणीवपूर्वक आम्ही शांततामय मार्गाने केलेला आहे, कारण आज खरी गरज आहे ती महात्मा गांधी लोकांना समजण्याची, अहिंसेचा मार्ग लोकांना दाखवण्याची। एका बाजूला खरं तर शरद पवार साहेबांचा या केसशी कुठलाही संबंध नव्हता, परंतु अचानक शरद पवारांच्या नावाने त्यांच्या घरावर हमला करला तर यामागे निश्चितच सदावर्ते तसेच जे कोणी सूत्रधार असतील या सूत्रधारांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारला विनंती करतो। तसेच या पूर्ण भ्याड हल्ल्यामध्ये लक्ष केंद्रित करण्यासारखी एक प्रमुख गोष्ट होती, ती म्हणजे पवार साहेब आणि त्यांचं कुटुंब बंगल्यावर असताना एवढा मोठा मॉब आझाद मैदानापासून तर मलबार हिलपर्यंत येत होता, तर त्यावेळेला पोलीस यंत्रणा नेमकी कुठे होती। दुसरा विषय की ह्या मॉब येत असताना अगदी त्यांच्या सिल्वर ओकच्या मुख्य दरवाजापासून तर आतमध्ये जाण्याचा एरिया हा कमीत कमी अर्धा किलोमीटरचा आहे, त्या एरियापासून ही पब्लिक येत असताना त्या ठिकाणी पत्रकार आणि मीडिया उपस्थित होती, याचा अर्थ मीडिया आणि पत्रकारांनी त्या पूर्ण हमल्याचं व्यवस्थित कव्हरेज केलेलं होतं, याचा अर्थ ही घटना सर्वांना प्रीप्लॅन होती, सर्वांना माहीत होती, मीडियाला माहीत होती, परंतु पोलिसांना माहीत नव्हती, म्हणजे ही स्क्रिप्टेड पॉलिसी होती। तर या सर्व प्लॅनचा आम्ही निषेध करतो आणि या सर्वांना अटकून त्यांना ताबडतोब शिक्षा व्हावी असं
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आमचे नेते, भारताचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरावर ज्या माथे फिरून झाड हल्ला केला, त्यांना कोणी कोणी त्यांची माथे फिरवली हे आता चौकशीविषयी दिसेलच. तर आज आम्ही त्याचा निषेध म्हणून इथे सर्वजण जमलेलो आहोत. महात्मा गांधीच्या माध्यमातून विचार आम्ही घेऊन इथे आज त्यांचा निषेध नोंदवतो. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या आज कालच्या दिवशी जर कोर्टाने निर्णय दिला होता, तर या लोकांनी असं जे कृत्य केलेलं आहे, ज्या लोकांनी त्यांचे डोके फिरवले आहेत, सदावर्ती असेल, अनेक कोणी त्याच्या मागे आणखी दुसरं कोणी असेल, त्या नालायक लोकांपाई आज एक सुसंस्कृत आपला जो देश आहे, ज्याच्यामध्ये जे चांगले विचार आहे, ही कुठेतरी आज बाहेर पडत आहेत. म्हणजे चांगल्या कुबुद्धीची ही लोकं, परंतु आमच्यासारख्या जी लोक त्याच्याविषयी जास्त फिरू शकतात, हे त्यांनी डोक्यात लक्षात घ्यावं. कारण ते जे कृत्य ते करतात, त्याच्यापेक्षाही जास्त कृत्य आम्ही करू शकतो. पण ह्याच हा मार्ग आमच्या नेत्यांना आवडत नसल्यामुळे आम्ही ह्याच गांधी मार्गाने हे कार्यक्रम आज आयोजित केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांनी. आणि येत्या काळामध्ये याचे ज्या ज्या कोणी असं काही केलं असेल, त्याच्यावरती शासन तर कारवाई करेलच, पण या येणारा जो समाज असेल, जो येणारा काळ असेल, त्यांना माफ करणार नाही एवढंच बोलतो. काल परवा काल जी घटना निंदनीय घटना घडली, त्या निंदनीय घटनेचा राज्यातील सतत विरोधी जागृत असलेला प्रत्येक मतदार, प्रत्येक पक्षाचा प्रत्येक वैचारिक पुरुष नक्कीच या घटनेचा निषेध केला करणार. सत्यात आज आपण आहोत, घटनेचे जे असतील काल ते होते, आज आपण आहोत. परंतु सत्यात ते असताना आपण पाहिलं, या महाराष्ट्राने लाख लाख दोन दोन लाख लोक त्यांचे जे मोर्चे पाहिले, उघड्या डोळ्याने पाहिले, ज्याची नोंद जागतिक लेवलवरती झाली, असे मोठे मोठे महाभयंकर मोर्चे निघले, परंतु अगदी कुणाच्या घरावर साधा दगडसुद्धा फेकला गेला नाही, किंवा कुठल्याही प्रकारची वेदना कुणाला झाली नाही. अत्यंत आदर्श असे मोर्चे या ठिकाणी महाराष्ट्रात निघाले. या मोर्चांचा आदर्श घेऊन या एस टी महामंडळ काम कर्मचारी बांधवांच्या भावना आम्ही नक्कीच त्यांच्या भावनेचा आदर करतो. प्रत्येकाला मिळालं पाहिजे, परंतु त्यासाठी न्यायालय आहे, त्यासाठी प्रक्रिया आहे, त्यासाठी कुणाच्या तरी एका मोठ्या व्यक्तीच्या किंवा सन्माननीय पवारसाहेबांसारख्या एखाद्या व्यक्तीच्या घरावर जाऊन सगळं फेकणं किंवा चप्पलबूट फेकणं हे त्यातलं हे त्याचं किंवा हा संवैधानिक मार्ग नाही. आणि जे कोणी या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी हा प्रयोग केला, तो असंवैधानिक मार्ग आहे. त्या असंवैधानिक कृत्याचा, त्या असंवैधानिक मार्गाचा नक्कीच या ठिकाणी मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस कामगारच्या वतीनं निषेध करतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.